गुड इव्हनिंग मुलांना अभ्यास पुढे चालला आहे की नाही कारण आता असं कानावर यायला लागलं आहे की परीक्षा पुढे जाणार आहे परीक्षा केव्हा व्हायची आहे याबाबत आपण काहीच ठरवू शकत नाही किंवा के केव्हा व्हावी याबाबतीत सुद्धा आपल्या मताला काहीच किंमत नाही एक प्रश्न मात्र स्वतःला विचारा की परीक्षा देण्या इतपत अभ्यास आपला झाला आहे का आणि मग ज्यांचं झालं आहे ना त्यांनी अगदी निवांत राहा निश्चिंत काहीच प्रॉब्लेम नाही आहे आणि ज्यांचा नाही झाला ना त्यांनी मात्र विचार करा की परीक्षा पुढे जाणं किंवा परीक्षा अनिश्चित असणं लांबणीवर पडणं हे आपल्या पथ्यावर पडल्यासारखं आहे आपल्या फायद्याचं आहे आपल्याला उपयुक्त आहे आणि त्यामुळं चांगल्या पॉझिटिव्ह विचारांनी अभ्यास करा कारण काय अभ्यास टाळणं हे तसं फार सोपं आहे आणि अभ्यास करणं फार अवघड आहे बरं का तर त्यामुळं आताची जी काही परिस्थिती आहे जे तुम्ही सोशल मीडियावर सारखे कनेक्ट आहात ना बरेच जणं तर त्यामुळं मे बी तुम्ही पण त्या चिंतेत असाल कारण तुम्हाला चिंता तीच ना की हे सगळं जे काही चाललं आहे ज्या प्रमाणात संख्या वाढती आहे रुग्णांची त्या प्रमाणामध्ये राज्य लोकसेवा आयोग आपलं शेड्यूल पाळू शकेल का आपलं वेळापत्रक टाईम टेबल पाळू शकेल का त्याबद्दल चिंता करून काहीच उपयोग होणार नाही आहे कारण ज्या गोष्टी आपल्या हातात नसतात ना त्या गोष्टींबद्दल आपण फारसा विचार करू नये असं मला वाटतं बुवा तर तुम्ही ठरवा काय करायचं ते पण माझं म्हणणं तरी असं आहे की प्लीज हा जो वेळ आहे ना जास्तीचा मिळालेला तो बेस्ट अभ्यास बेस करण्यासाठी वापरा कारण यदा कदाचित आहे त्याच तारखांनासुद्धा परीक्षा होऊ शकते त्याबद्दलसुद्धा काहीच नाही सांगता येणार म्हणजे खरंच आज काही नाही सांगता येणार ना आहे त्यामुळं अभ्यास करत राहा बोर होतं मला माहिती आहे घरी बसून बोर होतं कारण एवी तेवी जास्त मुलांना तर खूप जास्त आणि मुलींना बिचारांना घरच्या कामाचा अतिरिक्त आता लोड येत असेल त्यामुळे सुद्धा बोर होत असेल पण कामं करूनसुद्धा अभ्यास करण्याची तयारी ठेवा कारण परिस्थितीच अशी आहे म्हणजे असं एक छान वाक्य आहे ना की जर तुम्ही परिस्थितीला बदलू शकत नसाल तर तुम्ही स्वतः बदला आहे की नाही मलाही बदलावं लागते मी दिवसभर वेगळ्या मूडमध्ये असते आता हल्ली कारण असं कधी घरात राहिलेलो नाही आहे ना आपण अक्षरशः घरातच राहण्याचीही वेळ आहे पण आपण किती पॉझिटिव्हली घेतो आहे त्याच्यावर पुष्कळ गोष्टी अवलंबून येत नाही तर मग काय आपणच एका विशिष्ट निगेटिव्ह मानसिकतेमध्ये मा जर जाऊ तर अडचण होऊ शकते हां तर त्यामुळं बी चेअरफुल मजा करा मस्त सुट्टी आहेत लोळा इतर वेळेला मॅडम साडेपाचला क्लास ठेवतात म्हणून फार तक्रार असायची ना मी की झोपायला मिळत नाही झोपायला मिळत नाही आता म्हणून मी तुम्हाला सकाळी ऑडिओसुद्धा पाठवत नाही की उगंच टेन्शन नको मुलांना घेऊ दे की आनंद झोपेचा मस्त जेवढं लोळायचंय तेवढं लोळा पण एकदा मग तारीख डिक्लेअर झाली की मग परत लोळायला चान्स नाही त्यामुळे त्यामुळं आता लोळून घ्या काही हरकत नाही आहे हां काल आपण जो टॉपिक घेतला होता ना त्याच्यातल्या म्हणजे तसा टॉपिक परवाचा कंटिन्यू करतो आहे आपण म्हणजे परवाचा म्हणजे एक दोन तीन दिवसापूर्वी आपण असं पैसा आणि चलन अशी काहीतरी फरकाचे मुद्दे सांगितले होते की पैसा हा विस्तृत असतो आणि चलन हे त्याचा एक भाग आहे तर त्याच्याशी संबंधित आहे ना राज्यसेवेला काही प्रश्न आहेत तर ते प्रश्न तुम्हाला पण कंबाईनला विचारले जाऊ शकतात कारण एकदा पी एस आयला तसा प्रश्न आलेला आहे पैशाची कार्य काय हा प्रश्न आलेला आहे बघा म्हणजे पैसा आणि चलन मनी अँड करन्सी आपण ज्याला म्हणतो तर काही तज्ञांनी अर्थतज्ज्ञांनी पैशाच्या व्याख्या दिलेल्या आहेत आणि काही जणांनी आपले सिद्धांत मांडलेले आहेत पैशाबाबतचे तर ते येतात परीक्षेला आलेले आहेत तर त्यामुळे ते आपल्या कानावरून गेले तर आपल्याला निश्चितपणे प्रिलियम्सला त्याचा फायदा होईल पूर्वपरीक्षेला आता आज आपण रुपया ही संज्ञा वापरतो बघा रुपया।, रुपया रुपया रुपये पाचशे रुपये आहेत एक रुपया आहे तर ही संज्ञा पहिल्यांदा पंधराशे चाळीसमध्ये वापरायला सुरुवात झालेली आहे आणि ती पण तत्कालीन जो दिल्लीचा बादशाह होता तत्कालीन म्हणजे त्यावेळेला जो दिल्लीचा बादशाह होता शेर शहा सुरी यानं तो रुपया पहिल्यांदा संज्ञेच्या रूपात की रुपया आपण काय वापरतोय चलन काय वापरतोय तर रुपया आहे आणि त्याच्यापूर्वी सांगितलं मी तुम्हाला की वस्तुविनिमय पद्धत असल्यामुळे दगडसुद्धा पैसा होता शिंपलासुद्धा पैसा होता म्हणजे प्राण्यांचे केससुद्धा पैसा होता झाडाच्या सालीसुद्धा पैसा होता हत्तीचे दातसुद्धा पैसा होता शंख पैसा होता बिया पैसा होता म्हणजे जी काही वस्तू विश्वासानं समोरच्याला देऊन त्या बदल्यात त्याच्याकडून काहीतरी घेतलं जात होतं ती कुठलीही दिली जाणारी वस्तू म्हणजे पैसा तर त्यामुळं पैसा ही विस्तृत संकल्पना आहे आणि चलन हा त्याचा एक भाग आहे तर पैशाबाबत एफ ए वॉकर हा अर्थतज्ज्ञ काय म्हणतो बघा फ्रान्सिस वॉकर तो असं म्हणतो पैसा जे कार्य करतो तोच पैसा असतो किती सोपी व्याख्या आहे बघा व्याख्या कदाचित नवीन प्रश्न जर तयार केला आयोगानं तर जोड्या लावायला विचारल्या जाऊ शकतात सेलिंगमनची व्याख्या याच्यापूर्वी ये येऊन गेलेली आहे त्यानंतर फिशरची पण सिद्धांत आणि व्याख्या असं आलेलं आहे तर त्यामुळं प्रश्न आहे की नवीन म्हणून फ्रान्सिस वॉकरची येऊ शकते का तर हो पैसा जे कार्य करतो तोच पैसा असतो मनी इज वॉट मनी डज सोपी व्याख्या आहे बघा आता पैसा कार्य काय करतो आहे तुम्हाला माहिती आहे पैसा कार्य काय पैसे खाण्यासाठी वापरत नाही ना आपण म्हणजे खाण्यासाठीच वापरतात दुर्दैवानं म्हणजे पैसा खातात ना काही काही लोक पैसा खातात म्हणजे लाच घेतात तर पैसे ही खाण्याची बाब नाही आहे पैसे कच कशासाठी आपण वापरतो जनरली सगळ्यांना माहिती आहे परचेसिंगसाठी आहे की नाही खरेदीसाठी आपण पैसा वापरतो बरोबर मोस्टली म्हणजे खूप पैसा तरी का कमवायचा असतो कारण वस्तू वस्तू घ्यायच्या असतात ना आणि आता तर लोकांना फारच म्हणजे आज एक कस्तुरबा हॉस्पिटलच्या करोनाच्या प्रमुखांचा करोना वॉर्डच्या प्रमुखांचा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे बघा कदाचित तुमच्या पण ऐकण्यात आला असेल त्यांनी एक मस्त वाक्य म्हणजे जे वाक्य खूप दिवस मला ऐकवावं सगळ्यांना असं वाटत होतं ते वाक्य त्यांच्या तोंडून आलं का की काय झुंबड लावतायत लोकं भाजी घ्यायला म्हणजे इतर वेळेला भाजी खाण्याबद्दल असणारी अनास्था चार पायाचं दोन पायाचं खायला जास्त छान वाटतं चमचमीत कडधान्य खायला जास्त छान वाटतं असं असताना आत्ता काय एवढं भाजीचं नडले म्हणजे इतकं छान त्यांनी ते सांगितलं की काय असं विचित्र वागणं आहे आपलं आणि हे विचित्र वागणं फार त्रासदायक असतं बरं का पैसा पण कधी कधी असा विचित्र वागतो म्हणजे विचित्र वागतो पैसा कसा विचित्र वागणाऱ्या अर्थात पैशाला काय स्वतःला सजीवाचं अस्तित्व आहे का नाही तसं नाही आहे पैशाची रूपंसुद्धा बदलत असतात ना म्हणजे पैशाशिवाय जग चालत नाही हे वास्तव आहे पण पैसा म्हणजेच सगळं काही नाही आहे कारण पैसा खूप भूक लागल्यावर खाता नाही आहेत ना चावून आणि त्याच्यानं पोट नाही भरत म्हणजे अँटी करप्शनचा ट्रॅप पडला की काही काही माणसं पैसेही चावून खायला लागतात पण तो मुद्दा एकदम वेगळा आहे पण इथे मुद्दा असा आहे की पैसा जी कामं करतो जी त्यानं केली पाहिजेत तोच पैसा असतो किती साधी सरळ व्याख्या आहे बघा ही व्याख्या फ्रान्सिस वॉकर यांची आहे त्यानंतर व्याख्या जी आपल्याला विचारली गेलेली आहे ती आहे सेलिगमन यांची सेलिगमन हे अर्थतज्ञ त्यांची व्याख्या अशी आहे वस्तू किंवा सेवा खरेदी करण्याची शक्ती असलेली सामान्य स्वीकृत वस्तू म्हणजे पैसा होय बघा हां आज तुम्ही नोट देता दुकानदार ती नोट घेतो आणि त्याबदल्यात तुम्हाला जे हवं आहे ते देतो जी वस्तू हवी आहे ती वस्तू देतो बरोबर बर। ती नोट दुकानदारानं स्वीकृत केली म्हणून तुम्हाला ती वस्तू मिळाली आता समजा तुम्ही बच्चो क्या बँकवाली नोट घेऊन जा बरं सेम सेम दिसतात बघा बरं का मी तुम्हाला मागे म्हटलं होतं की माझ्या लेखांनी इतक्या साऱ्या नोटा आणून ठेवल्यात आणि ते पुडकं त्यानं बेडमध्ये तुम्ही ज्या जिथे क्लासला बसायचा ना बाहेरच्या हॉलमधल्या बेडमध्ये त्याच्या खाली ठेवलं होतं ते पुडकं बरं का पाचशेच्या बच्चो की बँकवाल्या नोटांचं पुडकं आणि बिचारा माझ्या सासूबाई गावावरून आल्या आणि त्यांना साफसफाई करायला आवडते छान ठेवायला आवडतं म्हणून ते आवरत असताना त्यांना ते असं काहीतरी उंचवटा जाणवला म्हणून त्यांनी त्याच बाजूला केले आणि मला म्हणाले बापरे तुम्ही तर फारच हलगर्जी आहात कसे पण ठेवता पैसे तुम्हाला काही जाणीवच नाही आहे मी म्हटलं बापरे कुठेच पैसे मलाही दाखवा कारण माझ्याकडे एकोणतीस तारीख चालू होती ना अखेर मलाही दाखवावडलं तर त्यांनी दाखवलं आणि मग दोघेही पोट धरून हसलो इतक्या सारख्या नोटा दिसतात त्याला स्वीकृती नाही मिळणार त्याला दुकानदार स्वीकृती देणार नाही म्हणून तो पैसा नाही म्हणून ते खेळणं येतं का मुद्दा लक्षात तर इथे सामान्य स्वीकृती सामान्य म्हणजे काय तुम्ही भाजीवाल्याला द्या तो त्या बदल्यात भाजी देईल फळवाल्याला द्या तो त्या बदल्यात फळं देईल किराणावाल्याला द्या तो त्या बदल्यात किराणा देईल तुम्ही डॉक्टरला द्या तो त्या बदल्यात सेवा देईल तर त्यामुळं वस्तू आणि सेवा खरेदी करण्याची शक्ती असलेली सामान्य स्वीकृत वस्तू म्हणजे पैसा होय म्हणजे ज्या काळी सोन्याची नाणी ही सामान्य स्वीकृत वस्तू होती त्यावेळेला ती पैशासारखी वापरली जात होती ज्या काळामध्ये शंख किंवा शिंपले ही सामान्य स्वीकृत वस्तू होती वस्तू खरेदी करण्यासाठी किंवा सेवा खरेदी करण्यासाठी त्यावेळेला ते पैसे होते तर ही सेलिगमनची व्याख्या आहे ही व्याख्या आपल्याला येऊ शकते परत एकदा सांगते वस्तू किंवा सेवा खरेदी करण्याची शक्ती पर्चेसिंग पॉवर असलेली सामान्य स्वीकृत वस्तू म्हणजे पैसा होय आता क्राउथर यांनी सुद्धा पैशाची व्याख्या के केलेली आहे बरं का क्राउथर यांची व्याख्यासुद्धा आपल्यासाठी महत्त्वाची आहे क्राउथर आता बघा सगळ्यांचं इन्ग्रेडियंट व्याख्येचे तेच असणार आहेत कारण सगळे अर्थतज्ञ पैशाचीच व्याख्या करतायत ना तर त्यामुळं त्यांना व्यक्त होण्यासाठी शब्द तेच आहेत पण हलकासा इकडे तिकडे शब्दांचा जागा बदलती आहे क्राउथर असं म्हणत आहेत की सामान्य स्वीकृती असणारे विनिमयाचे माध्यम एक्सचेंज विनिमय आहे की नाही एक्सचेंजच चालू आहे ना म्हणजे तुम्ही तुमच्याकडचं गहू मला द्या ही नोट ठेवा सामान्य स्वीकृती असणारे विनिमयाचे माध्यम आणि मूल्य संग्रहणासारखी कार्ये मूल्य संग्रहणासारखी कार्ये पार पाडणाऱ्या वस्तूला पैसा म्हणावे आता मूल्य संग्रहण म्हणजे काय बघा पैशाला मूल्य असतं ने की नाही मग पैशाला मूल्य आहे म्हणूनच तर मग आपण अवमूल्यन आणि अधिमूल्यन ह्या संकल्पना बघतो हां अवमूल्यन आणि अधिमूल्यन आता अवमूल्यन म्हणजे काय तर पैशाची किंमत कमी होणं अवमूल्यन पैशाची किंमत कमी होणं आणि अधिमूल्यन म्हणजे काय तर पैशाची किंमत वाढणं आता अवमूल्यन आणि अधिमूल्यन ह्या ज्या भा दोन बाबी आहेत अवमूल्यन झालं की काय होणार आहे जास्त रक्कम तुमच्या हातात असतानासुद्धा ती जास्त रक्कम स्वतःची खरेदी शक्ती कमी करणार आहे आता हा अवमूल्यन आणि अधिमूल्यन नवीन मुलांनी व्यवस्थित समजून घ्या बरं का म्हणजे पैशाचं अवमूल्यन झालेलं आहे तो प्रश्न येतो आपण तो, तो प्रश्न पंचवार्षिक योजना घेत असताना घेतो पैशाचं अवमूल्यन होतं म्हणजे काय होतं तर पैशाला ना त्याची पर्चेसिंग पॉवर कमी केली जाते आता असं का केलं जातं तर त्याची कारणं वेगवेगळी आहेत पण पैशाचं अवमूल्यन झालं म्हणजे काय म्हणजे जी नवीन मुलं आहेत त्यांना एक उदाहरण असं देते मी की तुमच्या आईला जरा विचारा म्हणा तुझा पहिला पगार किती होता आणि त्या पहिल्या पगारामध्ये म्हणजे आई कामाला असेल तर नसेल तर वडलांना विचारा आ, कि किंवा असं विचारू शकता आईला की तुझं लग्न झालं त्यावेळेला तू किराणा कितीचा आणायचीस ती सांगेल बिचारी की शंभर रुपयामध्ये महिन्याचा किराणा यायचा आज शंभर रुपयामध्ये महिन्याचा किराणा येतो का म्हणजे आज शंभर रुपयाची परचेसिंग पॉवर काय झालेली आहे कमी झालेली आहे आज शंभर रुपयाला तेवढ्या वस्तू येत नाहीत जेवढ्या तीस वर्षापूर्वी यायच्या वीस वर्षापूर्वी यायच्या पंधरा वर्षापूर्वी यायच्या है, है की नाही म्हणजे काय झालं शंभर रुपयाचं मूल्य कमी झालेलं आहे येत्या लक्षात अवमूल्यन अव अव म्हणजे खाली आणि अधिमूल्यन म्हणजे काय तर पैशाची किंमत वाढणं म्हणजे परचेसिंग पावर वाढणं किंमत वाढणं म्हणजे काय मूल्य वाढणं परचेसिंग पावर वाढणं तर मूल्य वाढतंय पैशाचं म्हणजे काय होतंय तर जर समजा एक पाच वर्षापूर्वी शंभर रुपयामध्ये जर दहा किलो गहू येत होते तर आज शंभर रुपयामध्ये जर वीस किलो गहू यायला लागले तर समजा शंभर रुपयाची पर्चेसिंग पॉवर काय झालेली आहे वाढलेली आहे पण वस्तुस्थिती तुम्हाला माहिती आहे की आता गहू आता गहू निघाला आहे म्हणून ठीक आहे तीस एक रुपयाच्या दरम्यान आहे माहीत नाही तो जूनमध्ये किती रुपये किलो होईल जुलैमध्ये किती रुपये किलो होईल बऱ्याच जणांनी साठा पण सुरू केलेला आहे घाबरून त्यामुळं किंमत वाढणार आहे कारण किंमत हा टॉपिक जेव्हा आपण बघू त्यावेळेला आपल्या असं लक्षात येईल की मागणी जेव्हा वाढवली जाते किंवा मागणी जेव्हा वाढते आणि त्या प्र प्रमाणात जर पुरवठा नसेल तर किंमत वाढणं अपरिहार्य असतं म्हणजे अगदी निश्चित असतं ठरलेलं असतं तर त्यामुळे आता दुधाचंच बघा तुम्ही उदाहरण घेत आहे की दुधाची आता मागणी अचानक कमी झाली ना लोकं बाहेर नाही पडत आहेत किंवा दुधाचा इनटेक कमी झालेला असेल तर त्यामुळं दुधाच्या बाबत सरकारनं असं धोरण आता जाहीर केलं की के आता सरकारच दूध विकत घेणार आहे पंचवीस रुपये लिटरने आणि त्याची पावडर करून ठेवणार आहे आता पंचवीस रुपये लिटर कुठेतरी नाशकाच्या कानाकोपऱ्यात आपल्याला दूध मिळते का जाऊन बघा तीसने सुद्धा नाही मिळतं चाळीसने सुद्धा नाही मिळत गाईचं मिळतं पण म्हशीचं दूध इथे साठ पासष्ट सत्तर ऐंशी तर आता काय होणार आहे आता किंमत कमी होणार आहे कारण परिस्थिती तशी आहे का तर मागणी कमी झाली आहे म्हणून पुरवठा आहे तेवढाच जाईल मग पुरवठ्याच्या जा बाजूचा घटक असा एक आज सांगण्यात येत होता की दुसऱ्या राज्यातून कुठूनही दुधाचा टँकर महाराष्ट्रामध्ये येऊ दिला जाणार नाही कारण ऑलरेडी आपल्या दुधाची व्यवस्था लावणं हे संकट असताना इतर राज्यातून अतिरिक्त दूध घेऊन त्या दुधाचं करायचं काय कारण आता मागणी नाही आहे ना आता डिमांड नाही आहे तर डिमांड नाही आहे सप्लाय मात्र मोठ्या प्रमाणात वाढला तर किंमतीचा बोजवारा वाजेल त्या आ, कि कि वा तर त्यामुळं हे धोरण तर बदलत असतं ते आपण किंमत या टॉपिकमध्ये बघूयात पण आत्ता तुम्ही मुद्दा असा समजून घेत आहे की पैशाचं अवमूल्यन होतं किंवा पैशाचं अधिमूल्यन पण होतं तर मूल्य संग्रहण बघा ना माझ्याकडे पाचशेची नोट आहे म्हणजेच काय तर माझ्याकडे पाचशे रुपये मी जमवून ठेवलेले आहेत जेवढ्या मूल्याचं मला काहीतरी विकत घेता येईल क्राउथरची व्याख्या आहे बघा ही की सामान्य स्वीकृती असणारी विनिमयाचे माध्यम आणि मूल्य संग्रहणासारखी कार्य पार पाडणाऱ्या वस्तूला पैसा म्हणावे बघा आता इथं प्रत्येकजण वस्तू 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 असं म्हणते म्हणून असतात ना की तुम्ही जर आजसुद्धा समजा असं झालं आज की दगडं म्हणजे पैसा एक काळा दगड द्या तो एक किलोचा दगड म्हणजे पैसा आता असं झालं तर सामान्य स्वीकृती जर त्याला मिळाली तर कोणाला काही ऑब्जेक्शन नाही ना है की नाही का ऑब्जेक्शन नाही तर बघा आता दोन हजाराची नोट गुलाबी रंगाची झाली आमूलाग्र बदलली काही ऑब्जेक्शन आहे का नाही आहे काही ऑब्जेक्शन म्हणजे कुठलीही अशी वस्तू की जिला सामान्य स्वीकृती मिळत आहे विनिमयाचं माध्यम म्हणून तर तिला पैसा म्हणा तर ह्या व्याख्या महत्त्वाच्या आहेत फिशरची जी व्याख्या आहे तर फिशरची व्याख्या म्हणण्यापेक्षा फिशरचा सिद्धांत आपल्याला आलेला आहे फिशरच्या सिद्धांतामध्ये प्रश्न असा विचारलेला आहे की एम व्ही इज इक्वल टू पी टी आहे का लिहून घ्या ते एम व्ही इज इक्वल टू पी टी हे कुणी मांडलेलं आहे आता ह्यात या एम व्ही आणि पी टी काय आहे नेमकं हे आपल्याला माहिती पाहिजे एम व्ही इज इक्वल टू पी टी आता हे फिशरचं म्हणणं आहे तर फिशर पैशाचा ना संख्यात्मक म्हणजे चलनाचा संख्यात्मक सिद्धांत मांडतो आणि त्यामध्ये तो हे समीकरण देतो की एम व्ही इज इक्वल टू पी टी आता यातला जो एम आहे कॅपिटल आहेत सगळी अक्षरं एम व्ही इज इक्वल टू पी टी यातला हा जो एम आहे तो आहे पैशाचा पुरवठा मनी सप्लाय पैशाचा पुरवठा वी आहे पैसा फिरण्याचा वेग पैसा फिरण्याचा वेग आता मंदावला आहे बघा आता मंदावला आहे म्हणजे काय सगळे दुकानं बंद आहेत ना अत्यावश्यक सेवा वगळून सगळी दुकानं बंद आहेत त्यामुळं आता कोणी वेस्ट साईडला जात नाही आहे किंवा कोणी सिटी सेंटर मॉलला जात नाही आहे किंवा कोणी फुलं विकत घ्यायला जात नाही आहे खरं तर हा सीझन एप्रिल मे म्हटलं की लग्न सराईचा सीझन आणि मोठ्या प्रमाणामध्ये फुलांची आवक फुलांची खरेदी आता पैसा फिरत नाही आहे बघा पैसा फिरतोय तो, तो कुणाकडे फिरतो आहे फक्त मालाची दुकानं त्यांच्याकडून मेन मेनस्टॉकवाल्याकडे गोडाऊनवाल्याकडे त्यांच्याकडून व्यापाऱ्याकडे असा मर्यादित प्रमाणामध्ये फिरतो आहे त्यामुळे वेग निश्चितपणे आता कमी झालेला आहे तर पैसा फिरण्याचा वेग म्हणजे व्ही व्हेलॉसिटी हां पी म्हणजे व्यवहारांची सरासरी किंमत आता व्यवहारांची सरासरी किंमत म्हणजे काय किती किमतीचे व्यवहार पार पाडले जातात उदाहरण आत्ता द्यायचं झालं तर आता सोन्याच्या बाबतीत बऱ्यापैकी व्यवहार ठप्प असतील बघा व्यवहारांची सरासरी किंमत ही मायनसमध्ये येईल का तर दुकानं बंद आहेत आणि आता मोठे समारंभ करायला परवानगी नाही आहे ना म्हणजे आपल्याच मुलांची काही नियोजित लग्न ह्या महिन्यामध्ये आहेत एप्रिलमध्ये आता प्रश्न पडला आहे की पाच माणसंसुद्धा बोलवायची नाहीत तर मग नवरा नवरी नवरीचे आईवडील आणि नवऱ्याचे आईवडील सहा माणसं होतात ना आता करायचं तर काय करायचं म्हणजे किमान आईवडिलांना तरी बोलवलं पाहिजे की चा नाही पण आता कसं करायचं कुणाला वगळायचं त्याच्यातून असा मोठा प्रश्न निर्माण होईल बघा कारण पाचपेक्षा जास्त नको तर असेल काहीतरी याच्यावर तोडगा काढला जाईल काहीतरी उपाय त्याबद्दल चिंता नाही पण आता सोनं खरेदी करण्यासाठी लग्न सोनं यांचं जे आपण समीकरण मांडलेलं आहे ती आता व्यवहारच होत नाही आहेत ना तर व्यवहारांची सरासरी किंमत काय असणार आहे निगेटिव्हमध्ये जाणारी टी म्हणजे व्यवहारांची संख्या याला उदाहरण आता देता येईल मला तुम्हाला की, जी अपले खरे दी की। ही जी आपली प्रॉपर्टी खरेदी विक्री नाशिकमध्ये खूप जोरदार चालते बघा हे की खूप मोठ्या प्रमाणामध्ये इथे कन्स्ट्रक्शन्स होतात जुनी घरं खूप मोठ्या प्रमाणामध्ये विकायला आहेत इस्टेट एजंट पण खूप मोठ्या संख्येने आहेत आणि त्यांचे व्यवहार असे धपाधप दप चाललेले असतात तर आता मात्र ते व्यवहारसुद्धा काय झालेले आहेत ठप्प झालेले आहेत हां तर व्यवहारांची संख्या पण काय झालेली आहे आता कमी झालेली आहे आत्ता ही परिस्थिती आहे म्हणून ना मी तुम्हाला फक्त ही उदाहरणं देते ही हे स्पष्टीकरण करोना संपल्यानंतर लागू होणार नाही कारण त्यावेळेला सगळं परत सुरळीत असणारे व्यवस्थित असणारे त्यावेळेला हे स्पष्टीकरण नाही पण आत्ता तुम्हाला या शब्दांचं स्पष्टीकरण कळावं म्हणून हे सांगते मी एम व्ही इज इक्वल टू पी टी असं कोण म्हणतं आहे फिशर एम व्ही इज इक्वल टू पी टी फिशर आणि फ्रान्सिस वॉकरमध्ये मुलांनी गोंधळ घालू नये फ्रान्सिस पोकरची जी आपण पैशाची व्याख्या दिलेली आहे ती अशी दिलेली आहे पैसा जे कार्य करतो तोच पैसा असतो आणि मी आत्ता तुम्हाला फिशरचं समीकरण सांगते आहे एम व्ही इज इक्वल टू पी टी हा प्रश्न येऊन गेलेला आहे फिशरनं संख्यात्मक सिद्धांत मांडलेला आहे चलनाचा संख्यात्मक सिद्धांत हां आणि तो संख्यात्मक सिद्धांत आहे काय नेमका तर तो आहे पैशाचा की पैशाचा पुरवठा वाढला की महागाई वाढते आता हाच टॉपिक आपल्याला किमतीशी सुद्धा घ्यायचा आहे बरं का म्हणजे चलनवाढ ज्याला म्हणतो आपण पैशाचा पुरवठा चलनवाढीच्या काळामध्ये महागाई वाढलेली असते पैशाचा पुरवठा वाढला की किंमत वाढते हां आणि पैशाचा पुरवठा कमी झाला बघा पैशाचा पुरवठा कमी झाला की किंमत काय होते थोडीशी थोडीशी आता त्याला काही फक्त एवढा एकच घटक किंमत कमी होण्यासाठी कारणीभूत नसतो बरं का तर त्यामुळे पैशाचा पुरवठा कमी झाला की किंमत कमी होते हे विधान तसं धाडसी ठरेल पण पैशाचा पुरवठा वाढला की महागाई वाढते हे मात्र निश्चित आहे ते वाक्य आयोगानं तसंच दिलेलं आहे बघा की इतर परिस्थिती स्थिर असता पैशाचे मूल्य त्याच्या संख्येच्या विरुद्ध दिशेनं बदलते बघा हं फिशरचा जो चलन संख्या मनाचा सिद्धांत आहे तो आयोगाने कसा दिला आहे बघा इतर इतर की इतर परिस्थिती स्थिर असताना इतर परिस्थिती स्थिर असताना म्हणजे पुरवठा बरोबर आहे मागणी बरोबर आहे ती स्थिर आहे पैशाचे मूल्य त्याच्या संख्येच्या विरुद्ध दिशेनं बदलते म्हणजे संख्या वाढली की पैशाचे मूल्य कमी होते म्हणजेच काय पैशाचा पुरवठा वाढला की पैशाचं मूल्य कमी होतं मूल्य कमी होणं म्हणजे पर्चेसिंग पॉवर कमी होणं त्यामुळे महागाई वाढते आता महागाई वाढणं म्हणजे काय जी गोष्ट तुम्हाला शंभर रुपयात मिळत होती तिच्यासाठी आता दोनशे मोजावे लागत आहे त्याला तुम्ही काय म्हणता वस्तू महाग झाली तिथे वस्तू महाग झाली असं आपण जेव्हा म्हणतो तेव्हा त्याचा दुसरा अर्थ असतो की पैसा स्वस्त झाला आहे म्हणजे पैशाचं मूल्य कमी झालेलं आहे त्यामुळे वस्तू महाग झाली तर पैशाचा पुरवठा वाढला की महागाई वाढते हा सहसंबंध काय कोण सांगत आहे संख्यात्मक सिद्धांत त्यामुळे मनी इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू प्रायझेस असं त्यांनी म्हटलेलं आहे म्हणजे महागाई ही पैशाच्या पुरवठ्यावरून ठरत असते डायरेक्टली प्रपोर्शन म्हणजे पैशाचा पुरवठा वाढला की महागाई वाढणार महागाई वाढलेली आहे तर समजून घ्यायचं की पैशाचा पुरवठा सुद्धा वाढलेला आहे इतर परिस्थिती सगळी स्थिर आहे त्यामुळे फिशरचा हा सिद्धांत आपण पाठच करून ठेवायचा आहे फिशर असं म्हणतो आहे की इतर परिस्थिती स्थिर असता पैशाचे मूल्य त्याच्या संख्येच्या विरुद्ध दिशेनं बदलते म्हणजेच पैशाचा पुरवठा पैशाची संख्या म्हणजेच पैशाचा पुरवठा वाढला की त्याचं मूल्य काय होणार आहे कमी होणार आहे आणि पैशाचा पुरवठा कमी झाला की त्याचं मूल्य वाढणार आहे आता हेच तुम्हाला चलनवाढीच्या बाबतीमध्ये सुद्धा डोक्यात ठेवायचं आहे की चलनवाढ ज्यावेळेला असते त्यावेळेला महागाई वाढते तेजीची परिस्थिती असते ना त्यावेळेला महागाई वाढते आता इथे फिशरचं आणखी एक वाक्य तुम्ही डोक्यात ठेवाल की पैशाचा पुरवठा वाढला तर पैशाचं मूल्य पण कमी होतं म्हणजेच महागाई वाढणं म्हणजेच पैशाचं मूल्य कमी होणं अर्थव्यवस्थेमध्ये एकूण खर्च एकूण खर्च त्यांनी एम व्ही एम एकूण खर्च एम व्ही म्हणजे काय पैशाचा पुरवठा गुणिले पैसा फिरण्याचा वेग म्हणजे अर्थशास्त्राची इतकी साधी साधी व्याख्या मागे एकदा ऐकायला मिळाली होती की अर्थशास्त्र आणि अर्थव्यवस्था म्हणजे काय तर अर्थव्यवस्था म्हणजे नोटांनी खिसे बदलणे किती साधी साधी व्याख्या बघा नोटांनी खिसे बदलणे म्हणा किंवा पाकिटे बदलणे म्हणा वॉलेट बदलणे म्हणा पर्स बदलणे म्हणा कपाटं बदलणे म्हणा तिजोऱ्या बदलणे म्हणा पण नोटा आपली जागा बदलतात चालली अर्थव्यवस्था म्हणजे माझ्या पर्समध्ये असणारी शंभर रुपयाची नोट जेव्हा फळवाल्याकडे जाते तेव्हा ती फळवाल्याच्या खिशामध्ये जाते बरोबर आहे की नाही त्या बदल्यात मला फळ मिळतात हे व्यवहार चालू असतात पैसा फिरत असतो फिरत असतो पैसा एका ठिकाणी साचला की तो सडतो म्हणजे साचला की सरतो म्हणा म्हणाल तर तुम्ही म्हणाल बँकेत साचलेलं असतो त्याचं काय नाही तो आपण ठेवलेला असतो तो साचलेला नसतो पण पैसामध्ये पैसा जर घरात दाबून ठेवलं तर ती डेड इन्व्हेस्टमेंट असते तो वेगळ्या कारणांनी दाबून ठेवला जातो पण एम व्ही म्हणजे अर्थव्यवस्थेतील एकूण खर्च आणि पी टी म्हणजे एकूण विक्री पी टी म्हणजे पी टी एकूण विक्री व्यवहाराची सरासरी किंमत म्हणजे प्रायझेस आणि टी म्हणजे व्यवहारांची संख्या ट्रान्झॅक्शन्स म्हणतो आपण त्याला तर एम व्ही इज इक्वल टू पी टी म्हणजे हे आहे लोकांकडे खर्च करण्याजोगा जेवढा पैसा आहे तेवढा पैसा बाजारामध्ये येईल आणि तो मागणी निर्माण करेल बघा तुम्हाला चौघांचे सिद्धांत सांगितलेले आहेत फ्रान्सिस वॉकरचा सांगितलेला आहे सेलिगमनची व्याख्या सांगितलेली आहे क्राउथरची सांगितलेली आहे आणि फिशरचा फिशरचा सिद्धांत दोन तीन वेळाला येऊन गेलेला आहे हे मुद्रा किंवा पैसा या टॉपिकमध्ये तुम्हाला सापडेल प्रश्नसंचामध्ये मुद्रा हा जो टॉपिक आहे किंवा चलन या टॉपिकमध्ये सुद्धा हे तुम्हाला प्रश्न यायचे सापडतील हां आता आपण काल घेत असताना एम वन एम टू एम थ्री एम फोर सांगितलं होतं तुम्हाला त्याचा फोटो पाठवते म्हटलं होतं आणि माझ्याकडून राहून गेला आज मी आठवणीने तुम्हाला तो फोटो पाठवते हां एक छोटासा फक्त मुद्दा आपण आता इथे घेऊयात की पैशाची कार्य काय पैशाची कार्य काय असा प्रश्न ना येऊन गेलेलं आहे एस टी आयला प्रिलियम्सला येऊन गेलेलं आहे आणि मुख्याला पण एकदा राज्यसभेला घेऊन गेलेलं आहे पैशाची कार्य काय आहेत बघा तर पैसा विनिमय माध्यम म्हणून काम करतं मिडियम ऑफ एक्सचेंज माझी ही शंभराची नोट घ्या आणि त्या बदल्यात मला दोन किलो गहू द्या नाही की नाही एक्सचेंज विनिमयाचं माध्यम म्हणून काम करतो तो तो मूल्यमापन स्टोर ऑफ व्हॅल्यू मूल्यमापनाचं साधन मेजर ऑफ व्हॅल्यू असं सुद्धा म्हणू शकतो आपण युनिट ऑफ अकाउंट असं सुद्धा म्हणू शकतो हिशेबाचं एकक म्हणून काम करतो तो हिशेबाचं एकक म्हणजे मूल्य म्हणजे एकक म्हणून काम करणारं मूल्यमापनाचं साधन पैसा आहे हिशेबाचं एकक म्हणून हां त्यानंतर पैसा विलंबित देणीसुद्धा देतं विलंबित देणी प्रलंबित देणी कोणाचं काही द्यायचं आहे आपल्याला देऊन टाकायचं आहे तर ते काम सुद्धा पैसा करत असतो पैसा मूल्यसंग्रह करतो मेजर ऑफ व्हॅल्यू म्हणतात त्याला मूल्यसंग्रह म्हणजे काय तर माझ्या खिशामध्ये मा समजा एक पाचशे रुपयाची नोट आहे कागदी नोट आहे तर मी ती नोट माझ्यासोबत बाळगली म्हणजेच काय तर मला या पाचशे रुपयाच्या बदल्यात काहीतरी खरेदी करता येणार आहे हे समाधान माझ्याजवळ आहे किंवा ही आशा माझ्याजवळ आहे तर ते मी साठवून ठेवलेत काही जणं मी म्हटलं ना की वॉलेटमध्ये अतिशय बारीक म्हणजे नळ्याचं म्हणा त्याला अशी करून नोटा कोंबून ठेवतात बघा आणि अडीअडचणीच्या वेळेला त्या बाहेर काढतात आता त्यांची अडी अडचण कुठल्या वेळेची असते हे ज्याच्या त्याच्या व्यक्तिमत्वावर अवलंबून आहे त्यामुळं ते डिपेंड की ती कुठे निघणार आहे नोट म्हणजे गर्लफ्रेंडसोबत असताना निघणार आहे का नापास झाला म्हणून शॅम्पेन फोडण्यासाठी निघणार आहे का पास झालो म्हणून पेढे वाटण्यासाठी निघणार आहे का आणि काही करण्यासाठी निघणार आहे ते डिपेंड पण मूल्यसंग्रहण आ, हे काम पैसा करत असतो आणि हा प्रश्न येऊन गेलेला आहे बरं का की विनिमयाचं माध्यम म्हणून म्हणजे मीडियम ऑफ एक्सचेंज म्हणून मूल्यमापन म्हणून आणि इथे ना हा मूल्यमापन हा जो मुद्दा आहे ना हा मुलांना पटत नाही ते म्हणतात कसलं मूल्यमापन मूल्यमापन आणि पैशाचा काय संबंध आहे तर इथे मूल्यमापन हा शब्द थोडा जड आहे त्याऐवजी आपण हिशेबाचं एकक असं लक्षात ठेवलं म्हणजे शब्द लक्षात मूल्यमापन ठेवा पण त्याच्यासोबत इज इक्वल टू हिशेबाचं एकक पैसा हिशेब शिकवतो ना आपल्याला हिशेब सांगतो ना हिशेब करावा लागतो आपल्याला वेळोवेळी तर ते कामसुद्धा पैसा करत असतो पैसाच नसता तर आपण हिशेब कसे ठेवले असते तर मूल्यसंग्रहणाचं काम जसं कर करतो तसं ते मूल्यमापनाचं पण काम करतो आणि विलंबित देणी त्याला अस्थगित देयमान स्टँडर्ड ऑफ डेफर्ट पेमेंट्स असं सुद्धा म्हणतात जरा आहे शब्द तो पण लिहून ठेवा जमलं तर अस्थगित देयमान म्हणजे स्टँडर्ड ऑफ डिफर्ट पेमेंट्स असं ज्याला म्हणतात तर ते काम पैसा करत असतो तर पैशाची कामं काय असा प्रश्न राज्यसेवा मुख्याला दोन हजार अठराला आलेला आहे तो त्याच्यापूर्वी एस टी आय प्री दोन हजार सोळाला येऊन गेलेला होता हां आणखी एक प्रश्न असा आलेला आहे की आता बघा पर्याय कसे बदलतात एस टी आयच्या ह्याच्यामध्ये हे जे विलंबित देणी आहे ना तो पर्याय राज्यसेवेला भविष्यकालीन कर्जफेड असा आलेला आहे भविष्यकालीन कर्जफेड आणि तर भविष्यकालीन कर्जफेड पैसा करत असतो आणि राज्यसेवेला येत असताना त्यांनी काय चुकीचे असं विचारलेलं आहे राज्यसेवा मुख्य दोन हजार अठराचा प्रश्न जरा बघून घ्याल तर वस्तू आणि सेवांचे संग्रहण पैसा करत नाही लक्षात ठेवा हां मूल्य संग्रहण करतो पैसा पण वस्तू आणि सेवांचे संग्रहण पैसा करत नाही तर ते डोक्यात ठेवाल हां वस्तू आणि सेवा विकत घेण्याचं काम तो करतो संग्रहणाचं काम पैसा करत नाही आणखी एक प्रश्न असा आहे बघा की खालीलपैकी कोणते कार्य कार्य मुद्रेचे आकस्मित कार्य नाही आहे मुद्रा म्हणजे मनी कॉन्टिजन फंक्शन ऑफ मनी कोणते नाही आहे खालीलपैकी कोणते मुद्रेचे कार्य नाही आहे तो प्रश्न आयोगानं कॅन्सल केलेला आहे आकस्मिक कार्य नाही आहे आता मुद्रेचं आकस्मित कार्य कोणतं असणार आहे म्हणजे इमर्जन्सी इमर्जन्सी काय पैशाची इमर्जन्सी काय जरा वरती दिलेल्या कार्याचा जर विचार केलात तर इमर्जन्सी कार्य त्याचं काय असणार आहे विनिमयाचं माध्यम म्हणूनच जे प्राथमिक कार्य असणार आहे तेच इमर्जन्सीचं कार्य कार्य असणार आहे ना की तो विनिमयाचं माध्यम म्हणून वापरतो तो जर विनिमयाचं माध्यम म्हणून जर स्वीकारला नाही कोणी तर त्याचा काय उपयोग आपल्याला आहे की नाही म्हणजे आता नवीन नोटा बाहेर आणत असताना गव्हर्नमेंटने असं सांगितलं होतं की त्या नोटांवर जर तुम्ही काही तुमच्या नावाचे शॉर्ट फॉर्म्स लिहिलेत किंवा तुमच्या आवडत्या व्यक्तीच्या नावाचे शॉ शॉर्ट फॉर्म्स लिहिलेत तर आम्ही ते स्वीकारणार नाही नोटा म्हणजे नोटांवर चित्रपित्र काढायची परवानगी आता काढून घेतली आहे बघा त्या चालणार नाहीत नोटा का तर त्यांचं ते कार्यच बंद होईल ना कुठलं पर्चेसिंगचं तर त्यामुळे तेच कार्य आहे अनुषंगिक कार्यामध्ये नोट पैसा पत आधार अनुषंगिक कार्य पत आधार देत असतात पत आधार म्हणजे काय बेसिस ऑफ क्रेडिट म्हणजे मी बँकेमध्ये पैसा जमा केला तर मला काय मिळालं त्याचं क्रेडिट मिळालं ना की हो तुमचा पैसा आहे हा हा तुम्हाला तुमच्या मागणी वेळेला परत मिळेल हां पर्याय निर्माता म्हणतात त्याला पर्याय निर्माता म्हणजे काय तर पैसा हे व्यवहारासाठी जे सामायिक माध्यम आहे ना सामायिक सगळेजण तेच वापरतात ना त्यामुळं पैसा असणाऱ्याला विविध वस्तू खरेदी करताना पर्याय निवडता येतात म्हणजे तुम्ही मॉलमध्ये गेलात तर तुमच्याकडे पैसा आहे म्हटल्यावर तुमचं पर्याय कसे ठरणार की मी हजाराचा शर्ट घ्यायचा की पाचशेचा घ्यायचा की दोनशेचा घ्यायचा की दोन, दोन हजाराचा घ्यायचा तुम्हाला पर्याय उपलब्ध आहेत ते तुमच्याकडे किती खिशामध्ये खुळखुळत आहेत त्याच्यावर अवलंबून आहे किंवा तुमच्या प्लॅस्टिक मनीमध्ये किती आहेत त्याच्यावर अवलंबून आहे तुमच्या ए टी एममध्ये रे संपत्तीची तरलता लिक्विडिटी ऑफ वेल्थ पैसा हे मूल्यमापनाचं एकक उपलब्ध करून देत असल्यामुळे संपत्ती तरल स्वरूपात ठेवता येते म्हणजे कोणी आपल्या पैशाला गाडीमध्ये रूपांतरित करेल म्हणजे का पैसा साठवायचा तर मला गाडी घ्यायची बऱ्याच जणांचं स्वप्न असतं हे कोणाला सोनं घालायचं असतं तर त्यांची संपत्तीला तरल करता येतं लिक्विडिटी देता येते आणि अनुषंगिक चौथं कार्य आहे उत्पन्न वितरण उत्पन्न वितरण तर उत्पन्न वितरण काय आहे डिस्ट्रीब्युशन ऑफ इन्कम पैशामुळे लोकांचंच नाही तर देशाचंही उत्पन्न मोजतात ना म्हणजे एका व्यक्तीकडे किती पैसा आहे त्याच्यानुसार तो श्रीमंत की गरीब जसा ठरतो तसा देशाकडे किती आहे त्याच्यावरून देश श्रीमंत किंवा गरीब ठरत असतो त्यामुळं उत्पन्नाचं वितरण हे सुद्धा पैशाचं अनुषंगिक कार्य आहे तर अनुषंगिक कार्य कंटिजन फंक्शन ज्याला आपण म्हणतो तर ती आहेत पत आधार पर्याय निर्मिती संपत्तीची तरलता आणि उत्पन्न वितरण पुन्हा एकदा सांगते पैसा ही व्यापक संकल्पना आहे आणि चलन हा त्याच्यातला एक भाग आहे पैसा ही, ही विस्तृत संकल्पना आहे चलन हा त्याचा भाग आहे आणि याचं उदाहरण याच्यामध्ये छान दिलेलं आहे दिसलेमध्ये की समजा मला एक दोन लिटर दूध घ्यायचं आहे पंचेचाळीस रुपये लिटरने दूध आहे आणि मी शंभराची नोट दूधवाल्याला दिली आणि त्यानं त्याला दहा रुपये त्याच्याकडे सुट्टे नसल्यामुळे एका चिठ्ठीवर लिहून दिले मला की दहा रुपये बाकी आता हे दहा रुपये बाकी जे आहेत ना ही चिठ्ठी चलनाचं काम करेल पण ती पैशाचं काम नाही करणार आता चलनाचं काम कसं करेल की पुढच्या वेळेला ज्या वेळेला मी त्या दूधवाल्याकडे जाईल त्यावेळेला मी त्याला ती चिठ्ठी दाखवेल आणि तो मग मला दहा रुपयाचे एक्स्ट्रा दूध देऊ शकतो आहे की नाही किंवा माझे दहा रुपये वळते करून घेऊ शकतो पण दुधवाल्यानं दिलेली ती चिठ्ठी जर मी किराणावाल्याकडे घेऊन गेले तर किराणावाला ती कन्सिडर करणार आहे का आणि त्याला सांगिते की त्या दूधवाल्याने दिलेली जरा एवढी घ्या ना तो करणार आहे का नाही करणार आहे त्यामुळे ती चिठ्ठी ती दूधवाला आणि मी या दोघांमध्ये काय आहे चलनाचं काम करते पण ती पैसा नाही आहे कारण त्याला सामान्य स्वीकृती मिळत नाहीत हा थोडासा फरक लक्षात घ्या इथे आभासी चलनावर पण प्रश्न आलेले आहेत आभासी चलन बिटकॉईन ज्याला म्हणतो आपण आणि त्याच्यामध्ये मोस्टली ब्लॉकचेन तंत्रज्ञान हे सुद्धा विचारत घ्या फार नका आभासी चलनावर विलियम्ससाठी कंबाईनला काम करू पण राज्यसेवायला विचारलं जाऊ शकतं हं आपण भारतीय नाणी वैध चलन म्हणून वापरतो ग्रेशमचं एक तत्व घेऊ आणि मग थांबूयात आपण हं ग्रेशमचं एक तत्त्व आहे येऊ शकतं नव्यानं येऊ शकतं कधी प्रश्न आलेला नाही आहे ग्रेशम असं म्हणतो की वाईट पैसा हा चांगल्या पैशाला व्यवहारातून दूर करतो वाईट पैसा हा चांगल्या पैशाला व्यवहारातून दूर करतो हे तत्त्व समजून घ्यायचं असेल ना तर आपले स्वतःकडे जरा लक्ष द्या खूपदा असं होतं किंवा तुम्ही नसाल करत पण तुमच्या आधीच्या पिढीतले तुमचे आई बाबा काका काको का, असं करताना दिसतील की समजा दहाच्या तीन नोट आहेत आणि त्या तीन नोटांपैकी एक दहाची नोट मळलेली आहे आणि दोन कोऱ्या करकरीत आहेत तर भाजीवाल्याला कोथिंबीर घेतल्यानंतर कोरी करकरीत नोट देण्याची इच्छा फार कमी असते आपल्या आईला किंवा आपल्या का काकूला ती मळलेली नोट आधी खपवण्याचा प्रयत्न करते अगदी हेच आहे ग्रेशम्स प्रिन्सिपल हेच आहे की वाईट पैसा चांगल्या पैशाला काय करतो दूर सारतो आता इथं दहाची जी खराब नोट आहे ती चालली आणि दुसऱ्या दोन चांगल्या नोटा काय झाल्या आतमध्ये गेल्या त्या व्यवहारात त्या वेळेला आणल्या गेल्या नाहीत म्हणून व्यवहारात खराब नोटा जास्त येतात आणि चांगल्या नोटा दडपून ठेवल्या जातात बरेच जण तर कुठंतरी सांभाळून सांभाळून वगैरे ठेवत असतात तर वाईट पैसा चांगल्या पैशाला दूर करतो हे ग्रेशमचं तत्त्व आहे डोक्यात असू द्यात कारण जर अर्थतज्ञांवर प्रश्न आले तर प्रश्न ग्रेशमवर सुद्धा काढला जाऊ शकतो ग्रेशमचा सिद्धांत तो आहे मी मागे बोलता बोलता तुम्हाला सांगितलं होतं की एक रुपयाची नोट आर बी आय नाही काढत आपलं वित्त मंत्रालय काढतं अर्थमंत्रालय काढतं आणि वित्त मंत्रालयाच्या सचिवांची त्याच्यावर सही असते ठीक आहे थांबूया आज आपण इथे